1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्यानंतर होत असलेल्या घडामोडींमध्ये जम्मू काश्मीर हा प्रदेश भारताच्या विलीनीकरणापासून वंचित राहिला होता. परंतु पहिले पंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून जम्मू काश्मीर हा प्रदेश विशेष दर्जासह भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरला 35A आणि 370 कलम लागू करून विशिष्ट राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला. राजनीतिक लोकांचे वेगवेगळे तर्कवितर्क या कलमांवर होते. काही राजनीतिक व्यक्ती त्यांच्या समर्थनात होते तर काही विरोधात होते. परंतु 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्पष्ट बहुमताने नरेंद्र मोदी सरकारने 370 आणि 35 हे दोन्ही कलमे रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेत घेतला असून राज्यसभेमध्ये यांच्या समर्थनात 125 मते पडली तर विरोधामध्ये 64 मते पडली. त्यामुळे आता जम्मू काश्मीर राज्याचा विशिष्ट दर्जा काढण्यात आला आहे. त्याचा जल्लोष म्हणून पार्श्वनी आणि कन्नान येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांसह आनंद व्यक्त केला. असाच प्रकार संपूर्ण भारतात पाहायला मिळालेला असून पार्श्वनी तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी पार्श्वनी, कन्हान तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पार्श्वनी कन्हान, तसेच भारतीय जनता युवा मोर्चा पार्श्वनी कन्हान यांच्या संयुक्तपणे जनता पार्टी तालुका आणि कन्हान शहरतर्फे कन्हान आणि पार्श्वनी शहरात दिनांक 5 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्याबाबत पार्श्वनी तालुका आणि कन्हान शहरतर्फे भाजपा युवा मोर्चा यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हान येथील तारसा चौकात आणि कांद्री येथे भारत माता चौक तसेच पार्श्वनी येथे एकमेकांना गुलाल लावून ढोल ताशेने गजरात फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले गेले. यावेळी कन्हान आणि पार्श्वनी नगरपंचायतचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी शहर तालुक्याचे तसेच ग्रामीण भागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कमल यादव पार्श्वनी नागपूर.